उमेदवारी अर्ज दाखल करतायत. समोरचं जे घराणं आहे त्यांचं 3 पिढ्यांचं राजकारण राहिलंय. या धनशक्ती समोर तुमच्यासारखा साधा माणूस टिकू शकेल का? कुठलीही निवडणूक जनतेचं मत बदललं. जनता जर बदलली तर निवडणुकीमध्ये परिवर्तन होत असतं. ही भारत ही आपला देश हा क्रांतिकारकांचा देश आहे. ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केलं त्यावेळेस घराघरात क्रांतिकारक तयार झाला, घराघरातून उठाव तयार झाला आणि इंग्रजांना चले जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तसं हे जनतेने एखादी निवडणूक हातात घेतल्यानंतर ते निवडणुकीमध्ये परिवर्तन ही अटळ असतं. आज तुमच्याकडे आमदारकी नाही आहे, खासदारकीसाठी तुम्ही उभे राहिलेले आहेत. जर म्हणजे कितीपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास वाटतो की खासदारकी नाही तर ना आमदार ना खासदार दोन्ही जायचं ना? मी कुठल्या पदाच्या मागं पळणारा कार्यकर्ता नाही. ज्यावेळेस लोकसभा लढवण्याचा मी आदरणीय पवारसाहेब असू किंवा अनेक बाळासाहेब थोरात असू या नेते मंडळींनी मला सांगितलं की लोकसभा लढवं लागेल. तर जर आपण एखाद्या निवडणुकीला सामोरं जात असताना दुसऱ्या पदाचे त्या ठिकाणी अपेक्षा न करता राजीनामा देऊन टाकला आणि असं शेवट विश्वास तर 100% विश्वास हरे म्हणण्यापेक्षा विजय आपलाच आहे, निश्चित विजय आपला आहे. काल मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, तुमच्या मागे कोणी दिसणार? माझ्या मागे ही जनता आहे ना, सर्वसामान्य जनता. बर, हातावरचा शिववंदनचा धागा अजूनही काढला नाही. 4 वर्षापूर्वीच तुम्हाला विचारलं होतं धागा कायम काय म्हणून, म्हणजे तुम्हाला वाटलं होतं पुढे शिवबंधनचा? मला माहित होतं ना पुढे महाविकास आघाडी होणार आहे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी, त्यामुळे शिवबंधन तसंच आहे ना माझं, मी काढलं नाही ना. बरं, पैशा पुढे भूतना असतात काय वाटतं, मतदार नसतील का राहतील? पैशाने कुठली निवडणूक होत नाही, लोकांचा गैरसमज आहे. काही पैसे असल्यानंतर निवडणुकीत चित्र बदलत असतं असं काही नाही. तुम्ही लोकांचं मन परिवर्तन नाही करू शकत पैसे देऊन, त्यामुळे शेवट लोकांच्या मनात काय ते महत्वाचं आहे. निलेश लंकेंकडं भाडोत्री यंत्रणा जास्त आहे असा आरोप आहे, काय वाटतंय? आता माझ्याकडे तुम्हीच म्हणता पैसे पण नाही, मग पैसे नाही म्हणलं माझ्याकडे भाडोत्री यंत्रणा कोण आहे? हे सगळे आमचे जीवाभावाचे लोक आहे, पदर खिशातून पदर मोड करून फिरणारे लोक आहेत. समोरचा उमेदवार थेट टीका करतोय, तुम्ही सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहेत का बरं? राजकारणामध्ये कधी पण आपण आपल्या पावलानेच पुढं जायचं असतं. कोण काय म्हणतं त्याकडे दुर्लक्ष करून राजमार्गाने या निवडणुकीला सामोरं जायचं असतं. व्यक्तिगत टिप्पाटिप्पणीला मी महत्त्व देत नाही आणि कोणचा नेता कुठल्या व्यासपीठावर काय बोलला मी हे कधी हेसुद्धा ऐकत नाही. मी बऱ्याच वेळा विरोधकांचं भाषण ऐकण्यात काहींना इंटरेस्ट वाटतो पण मी कधी कोणाचे नाही. कालसुद्धा सभा झाली, मी त्या सभेत कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करीत राहायचं. शरद पवार ज्या ठिकाणी स्टे करतात, जिथे थांबतात, तिथलं वातावरण फिरवतात. तुमच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी एक दिवस इथं मुक्काम ठोकला होता, वातावरण फिरून गेलेत का? पवार साहेबांना माझ्याबद्दल एक वेगळे आत्मीयता आहे, वेगळं माझ्याबद्दल प्रेम आहे, त्यामुळे पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून पवार साहेब म्हणजे एक दिवस पूर्ण नगर शहरामध्ये राहिले. आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत, आव्हान काय करणार मतदारांना? मतदारांना आव्हान करण्यापेक्षा मतदाराला हीच विनंती करतो की एकदा तुम्ही माझ्या विश्वास टाकून पहा, तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. 24 तास 365 दिवस तुमच्या सेवेसाठी मी कटिबद्ध असून हाच त्या ठिकाणी विश्वास देतो.